जयसिंहपूर शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणार पाणी पुरवठा सभापती महेश कलगुडगी। अमृत महोत्सवी जयसिंहपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या सारखेच भुयारी गटार योजना मंजूर होत नाही तोपर्यंत आसन ग्रहण करणार नाही असा पण जयसिंहपूर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती महेश कलगुडगी यांनी केला होता। सोमवारी भुयारी गटार मंजूर झाली आणि पण पूर्ण झाला म्हणून आसन ग्रहण केलं। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जयसिंहपूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याची ग्वाही दिली। जयसिंहपूर शहरातील कचरा जिथल्या तिथे पडला असतानाही गटारी तुंबले असतानाही शहराचा पाणी पुरवठा मात्र सुरळीत आहे याचं श्रेय जयसिंहपूरच्या जनतेने महेश कलगुडगी यांना दिलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शहरांसह ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत असताना जयसिंहपूरचा पाणी पुरवठा मात्र सुरळीत आहे। पाणी पुरवठा सभापती महेश कलगुडगी यांनी येथून पुढच्या काळातही जयसिंहपूर वासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी देणार असल्याची ग्वाही दिली। महानकारी न्यूज साठी जयसिंहपूरहून संदीप इंगळे। आमचे नेते संजय पाटील यड्रावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मी पदभार स्वीकारलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत 61 कोटीचा जो प्रोजेक्ट आपल्याला आलेला आहे निश्चितपणे त्याचा पूर्णपणे जी मंजुरी झालेली आहे पाणी पुरवठ्याच्या वतीने सक्षमपणे राबवण्यात येणार येण्याचा आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू। राजस्थान शहर विकास आघाडीकडून 24 तास पाणी देण्याची सोय आम्ही नक्कीच करू।